आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. न्यायालय शुल्कात केलेली भरमसाठ वाढ, जयसिंगपुरातील वकील नाराज, शिवच्या तहसीलदारांना दिलं निवेदन. महाराष्ट्र सरकारनं न्यायालयीन शुल्कात जबरी व अन्यायकारक वाढ केली आहे असा गंभीर आरोप जयसिंगपूर ऍडव्होकेट बार असोसिएशननं गुरुवारी केला. जयसिंगपुरातील वकिलांनी आज शिरोळच्या तहसीलदारांना आपली नाराजी आणि अन्याय वाढ रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन सादर केलं. वकिलांचं म्हणणं आहे, न्यायालयीन शुल्कात जबरी आणि अन्याय वाढ केली आहे, सामान्य नागरिक पक्षकार यांना ती परवडणारी नाही, असंही जयसिंगपुरातील वकिलांचं मत आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष एस टी जगदाळे, ऍडव्होकेट अमित बी माने यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. महाराष्ट्र शासनाने जी अमेंडमेंट केलेली आहे ती निश्चितच पक्षकारांना त्रासदायक आहे. जवळजवळ 5 पटीनं कोळशीचा रेट शासनानं वाढवलेला आहे, त्यामुळं आम्ही हा बायकॉट केलेला आहे. आज कोर्ट कामकाजावर आज बहिष्कार टाकलेला आहे. त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांच्याकडे आलो.